पॉलिटिक्स नावाच्या संज्ञाविषयी आपण बोललो होतो बायद्याचा अर्थ आहे कसे आहे आणि त्यापुढेचे कंटिन्युएशनमध्ये काय पॉलिटिक्स कोण करणार आहे आणि त्यातनं काय निर्माण होतं गव्हर्नमेंट आता गव्हर्नमेंट दि गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट या शब्दाविषयी आता हिस्टॉरिकली आपल्याला पण डिपार्टमेंट गव्हर्नमेंट फ्रेंच टर्मिनॉलॉजी यांच्यामध्ये आहेत पहा डिपार्टमेंट आहेत गव्हर्मेंट आहे त्यामुळं दि गव्हर्नमेंट समजून कसं घ्यायचं आपल्याला समजा अशी गाईड जाते आपण मशा म्हणतो महाराष्ट्र शासन मग शासन हा शब्द आहे मग शासन शब्द म्हणजे स्टेटच असतं का का स्टेट आणि गव्हर्नमेंटमध्ये काय फरक आहे स्टेट अँड गव्हर्नमेंट जे म्हणलं इंडियन आपल्याला टॉपिक कसं आहे आय जी पी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स मग त्यावेळेला गव्हर्नमेंट दी गव्हर्नमेंट हे स्टेटच असतं का स्टेट आणि याच्यात फरक आहे साधा आहे की तर फरक आहे की गव्हर्नमेंट वेगळं आहे आणि स्टेट वेगळं आहे राज्य जे म्हणलेलं आहे राज्य वेगळं आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन भाषेत आर्टिकल बारा डेफिनेशन ऑफ स्टेट काय आर्टिकल बारा तेरा ज्यामध्ये त्यातल्या ॲथॉरिटी कुठल्या अदर ॲथॉरिटीज काय आहेत आणि त्या अदर अथॉरिटीजचं अंडरस्टँडिंग काय प्रकारे आलेलं आहे या अर्थानं आपल्याला कोणत्या प्रकारे समजून घेता येईल जे आहे ते गव्हर्नमेंट टू गवर्न मग रुलिंग पार्टी काय असते आता समजा म्हटलं तर श्रॉडर गव्हर्नमेंट ब्लेअर गव्हर्नमेंट म्हणजे रुजवेळच्या काळातले जे आहे ते यू एसमध्ये गेलं ते ग आपल्या इथं म्हणलं म्हणलं मोदी गव्हर्नमेंट आधीच्या याच्यामध्ये म्हटलं गौडा देवेगौडा रेजिममध्ये काय आलं होतं गव्हर्नमेंट हा शब्द पार्लमेंटरी स्ट्रक्चरशी जोडलं आहे का प्रेसिडेन्शियल फॉर्ममध्ये ते वेगळं असतं का मग रुझवेड गव्हर्मेंट असं म्हणलेलं आहे का ट्रम्प रिजिम असं म्हणतात का त्यामुळे परिभाषा कशी विकसित होती अँग्लो सॅक्सन त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे का आणि व्हाय हॅव द गव्हर्नमेंट्स कशाला पाहिजेत आपल्याला हे म्हणलेलं आहे पॉलिटिकल ऑर्डर अँड और पॉलिटिकल डिके नावाचं अलीकडे महत्त्वाचं फ्रान्सिस फुकोमानं लेखन केलेलं आहे फुकोवामाचं ज्या अलीकडच्या काही याच्यामध्ये मग हॉब्स मग गव्हर्मेंट का हवं याच्याविषयी हॉब्स लॉक क्रोसो म्हणजे करारवादी सिद्धांत म्हटलं आता कॉन्ट्रॅक्च्युअल थेरिस्ट हे काही सांगतील की बा स्टेट ऑफ नेचर जे आहे त्याच्यामुळं आपल्याला नेचर ऑफ स्टेट समजून घ्यायला लागतं आणि त्याचं वेगळ्या प्रकारचं सिद्धांक नसतं काही अभ्यासक अगदी तुम्हाला थॉमस ॲक्विनसकडे जातील काय म्हणतील सुमथिओलॉजीमध्ये त्याचं ट्रिटाईज ऑफ लॉ ट्रिटाईज ऑफ लॉ जो आहे तो ॲक्विनस थॉमस ॲक्विनस आणि त्याचा अंडरस्टँडिंग काय प्रकार आलेला आहे किंवा मग इकडच्या अगदी सतराशे नव्वदनंतर आपण म्हणलं की यू एस सी घडण होतं त्यावेळेला विल्यम गॉडविनने काही लिहिलेलं आहे मग विल्यम गॉडविनचा उल्लेख केला की गव्हर्नमेंट का आपल्याला हवं हो आहे लोकांना जे आहे भारतामध्ये समजा आपण म्हटलं की मला राजा दे अशी प्रार्थना लोक करतात का देव करतात का मग मनुस्मृतीमध्ये काय त्याच्या अर्थशास्त्र काय म्हणतं मग राजा असणं म्हणजे राज्य आहे राजा प्रिन्स म्हणजे स्टेट आहे मोनार्की समजा नाही म्हणलं गणसंघ भिक्खू बुद्ध काय बुद्धानं काय गेलो होतं पहा ते रोहिणी नदीच्या पाण्यावरनं वाद झाला आणि बुद्ध सोडून गेला मग ते गणसंघ होते कारण त्या गणसंघाचं राजकारण काय होतं मला विटला का बुद्ध त्याची इंटरप्रिटेशन जी आहे ती त्यामुळं शासन ट्वेल्व बारा रत्ने रत्नाभूमीशी नावाचा यज्ञ आहे ब बारा ज्याला म्हटलं तर ते ऋग्वेदात कशी चर्चा आहे मग ऋग्वेदकालीन पॉलिटीमध्ये ते होतं का लॅटरवेदी का। काळात उत्तरवेदी काळात काय अशी जी आहे म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला डिफरन्स द्यायचा आता तुम्ही वेगळ्या प्रकारे असं ते प्लीड करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे काय आर्ग्युमेंट आलेले आहे थॉमस ॲक्विनच असं यांनी घेतलेलं आहे विल्यम गॉडविन घेतलेलं आहे ॲन एन एन्क्वायरी कन्सर्निंग पॉलिटिकल जस्टिस हे डायरेक्ट या पुस्तकाचं नाव आहे पहा सतराशे त्र्याण्णवमध्ये आलेलं पुस्तक आहे कोणत्या प्रकारे आपल्याला ते समजून घेतात सतराशे त्र्याऐंशीचं स्टेट आहे म्हणजे नवीन नेशन निर्माण होतं त्यावेळेला विल्यम गॉडविन एन अँड एन्क्वायरी कन्सर्निंग पॉलिटिकल जस्टिस म्हणजे गव्हर्मेंट काय आहे याचं उत्तर त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल जस्टिस गव्हर्नमेंट काय कॉन्ट्रॅक्च्युअल का थिंकरचं आर्ग्युमेंट काय आहे पा की बाबा स्टेटचा अंडरस्टँडिंग आहे इकडे इंडिव्हिज्युअलचा अंडरस्टँडिंग आहे कॉमन जनरल विलचा अंडरस्टँडिंग आहे मॅन हे जे म्हटलेलं आहे पण की सस्पेक्टेबल आहे का आणि परफेक्टेबल आहे का कोणत्या प्रकारे परफेक्ट असणं सस्पेक्ट असणं या दोन्हींच्याबद्दलच तुम्हाला कोणत्या प्रकारचं गव्हर्मेंट आहे आणि गव्हर्नमेंटचा अर्थ काय नॅचरल ऑर्डर काही लोकं म्हणतील की गव्हर्नमेंट वगैरे काय नको नॅचरल ऑर्डर आहेच आम्ही आमचं हे करत राहतो मग आता समजा असं म्हटलं की खापवर आपल्या इथं भारतात चर्चा असते किंवा कुठल्या कम्युनिटी जे आहे नाशिकच्या याच्यावर काही बॅन केलेले होते पहा कम्युनिटीनं घेतलेले निर्णय काही बरोबर नाही मग कम्युनिटीचे निर्णय आणि कम्युनिटीच्या निर्णयाला पोलिटिकल ऑर्डर जे म्हटले नॅचरल ऑर्डर आणि पोलिटिकल ऑर्डर मग पोलिटिकल ऑर्डर एस्टॅब्लिश करायला लागते का नॅचरल ऑर्डर नसते का नको असते का मग यावर कु आहे म्हणजे जे ज्याला काय म्हटलं तर शांततावादी होते पा पॅसेपिस्ट आपल्या पॅसेपिस्ट शांत पीस नावाची गोष्ट पॉलिटिकल थेअरीमध्ये अकरावेच्या एन सार डीमध्ये तपशिलात चर्चा केलेली आहे पा मग टॉल्स्टॉय काय त्याच्यावर म्हणतो टॉल्स्टॉयचं रायटिंग जे आहे ते कसं महत्त्वाचं आहे टॉल्स्टॉयचा मोठा प्रभाव गांधींवर आहे ना मग टॉलस्टॉय द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू कसा आहे ते आणि मग त्याच्याविषयीच आहे म्हणजे ज्याला अनार्किस्ट गांधी हे अनार्किस्ट आहेत का अराज्यवादी जे आहे अराज्यवादी असेल तर मग शासन लागेल स्टेट का तत्विक भाषेत जर आपण समजून घेतलं काय निर्गुणाचं सगून गेलं तर करप्ट होणारच आहे का म्हणजे त्यात भ्रष्टता येतेच का आणि त्यामुळे मग निर्गुण म्हणजे विदाउट शासन कसं आहे आयडियाला आपण कसं करणार मग मार्क्स स्टेटलेस स्टेट म्हणजे तिथं काय प्रकारचं गव्हर्नमेंट असेल तुम्ही काहीतरी एक फॉर्म घ्याल ना आता फॉर्म आकार म्हणजे अरिस्टॉटलने थोरॉटिकल चर्चा केलेली आहे पण फॉर्म कसा आहे आणि फॉर्मबद्दलचं आर्ग्युमेंट काय प्रकारे आलेले आहे म्हणजे त्याचं सिद्धा अमूर्त लक्षात यायला पाहिजे काय चाललेलं आहे आणि आपण कशाची चर्चा करतोय मी म्हटलं आता हा हा पेन आहे मग हे सबस्टन्स आहे हा फॉर्म आहे काय म्हणतील हे सबस्टन्स आहे किंवा हे म्हणतील फॉर्म आहे मग ह्याचं मेटल कुठलं आहे जे प्लेटवर द टेबलची चर्चा केली होती ती काय प्रकारची आहे मुरं आता इथं रॉझबार्ट दिलेलं आहे रॉझार्टचं जे आहे अनार्को कॅपिटलस असणारं रॉथबार्ट मग त्यांनी काही आर्ग्युमेंट केलेली आहेत त्यामुळं याची पद्धती कशी आहे पा गव्हर्मेंट इंट्रोडक्शन व्हाय गव्हर्नमेंट काही अभ्यासक लॉक ॲक्विनस गॉडविन टॉल्स्टॉय रॉदबर्ट प्रोपोटकिन म्हणजे ती नावं लक्षात ठेवायला पाहिजेत तिसरा ह्यातला जो आहे तो की गव्हर्मेंट अँड गव्हर्नन्स गव्हर्नन्स ही नव्वदनंतर भारतामध्ये आलेली किंवा जगभर साधारण आपण म्हणून ऐंशी दशकानंतर पॉप्युलर झालेली न्यू लिबरल्समधून आलेली गव्हर्नन्स ज्याला आहे हे गव्हर्नन्स कशा प्रकारचं आहे हू रूल्स पासून जर आपण म्हणलेलं आहे आणि हु बेनिफिट्स फ्रॉम द रूल अरिस्टॉटलची मानता का ले ले। ले ले। गरम, की त्यांना वर्गीकरणच शिकवलेलं आहे वर्गीकरण नावाची गोष्ट त्यातनं आलेली आहे त्या ह्या कोटीक्रम एखादी गोष्ट समजून कशी घ्यायची त्याचा विश्लेषणाचे कोटीक्रम कसे घ्यायचे हाऊ टू अॅनालाइज त्याची अंडरस्टँडिंग आहे की मोनार्की आहे बाबा मग मोनार्की का नको मग त्याने सगळं असे प्रकार केले होते म्हटलं तर कितीतरी कॉन्स्टिट्यूशन त्यांना अभ्यासलेल्या होत्या तपशील त्याच्या आहे वन फिफ्टी एटपेक्षा आणि म्हणजे त्याचे आर्ग्युमेंट्स जे आहेत पहिल्या युद्धानंतर मग गव्हर्नमेंट कसं आलं सेकंड वर्ल्ड वॉरनंतर गव्हर्नमेंट कसं आलं बाय आणि फॉर द पीपल असतं का त्याचं कुठल्या प्रकारचं आलं आहे मोनार्कीची वैशिष्ट्य राजर्स सत्ता ज्याला म्हणलेलं आहे पण गणसंघाने सत्ता जी आहे ती संदर्भात म्हणलं लिबरल डेमोक्रॅटिकची वैशिष्ट्य का आणि मग ते ॲरिस्टॉटल कोणत्या प्रकारे आपल्याला सांगतो लिबरलिझमचे लोकं मग त्याच्याशी जोडतात का लिबरलिझम ही नंतरची कल्पना आहे पण ती त्याचं ओरिजिन तिथपर्यंत नाही ना त्यामुळं वाय हॅव अ गव्हर्मेंट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नन्स गव्हर्नमेंट अँड गव्हर्नन्स नावाची जी गोष्ट आहे ती कशी आलेली आहे मल्ली त्यांनी कसं केलेलं आहे लिबरलचं एक डिस्कोर्स आहे मग केमध्ये काय यू एसमध्ये काय न्यूझीलंडमध्ये काय ऑस्ट्रेलियन याच्यामध्ये काय भारतामध्ये कुठलं पार्लमेंटरी स्ट्रक्चरमध्ये आलेली चर्चा जी आहे ती म्हणजे गव्हर्मेंटचं एक फॉर्मॅट म्हणून जे आहेत एनडोफ आयडिओलॉजी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला गव्हर्मेंट पण संपतं का वनटॉक नावाची कल्पू काय म्हणत आहे वनटॉक नावाच्या नंतर कल्पना त्यांनी मांडलेली आहे म्हणजे नेमकं काय आहे का मग ट्रायबल ते कसे करतात बिग ब्रदरला त्यामध्ये कंट्रोल असतो का त्याचा मेकॅनिझम कसा आलेला असतो ईस्ट एशियन ट्रायगर टायगरचा क्रायसिस झाला पाहिजे तैवान हाँगकाँग साऊथ कोरिया मलेशिया मलेशियावर मलेशिया तुम्हाला बाय दोय पहिल्या पेपरला पण प्रश्नही विचारून झालेला आहे पण जी एस वनमध्ये साऊथ ईस्ट एशिया इज अ व्हेरी अपकमिंग प्रॉमिनंटली अपकमिंग एरिया फॉर सिव्हिल सर्वंट्स ॲस्पिरंट सिव्हिल सर्वंट त्यामुळं त्याच्यावर बारकाईनं नजर ठेवायला पाहिजे कोणकोणत्या गोष्टी आपल्या इंडोनेशिया मग इंडोनेशियाचं काय आहे मग तिथलं कल्चर म्हणजे ज्याला कल्चरल सिस्टीम होती मग ती कशी होती त्याचं पुढं काय झालेलं आहे आजचं आर्ग्युमेंट काय प्रकारचं आहे त्यामुळं ईस्ट एशियन्स इस जे म्हणलेलं आहे साऊथ कोरिया एशियन टायगर्स मग त्याची कुठली होती वेस्टर्न सेन्स ऑफ सिव्हिल सोसायटी हा नको होता का त्यांना मग त्यांनी कसं आणलेलं आहे जपान समजा आपण म्हणत त्यांनी कसं कोपअप केलेलं आहे आर्टिकल नाईनवर समजा सगळी चर्चा आहे तिथल्या पॅसिफ शांतता पद्धतीने सोडून देणं सगळे सामोरायज आणि ह्याचं जे ट्रॅडिशन आहे जपान कसं आहे करायसिवज हो आहे म्हणलेलं आहे फर्स्ट हाफ तर सगळा होता मंचुरियन क्रायसिस वगैरे जे आर एच ओल्ड रोड्स किंवा रोडस, रोडस नावाच्या अभ्यास काय म्हणलेलं आहे की इट्स अ गव्हर्नन्स गव्हर्नन्स आहे पण गव्हर्नमेंट कुठं आहे गव्हर्नन्स विदाऊट गव्हर्नमेंट असं काय शक्य आहे का गव्हर्नन्स विदाऊट गव्हर्नन्स मार्क्सिस्ट समजा आपण म्हणलं बोलशिव क्रांतीची खूप सगळी चर्चा शंभर वर्ष होऊन गेल्या निमित्तानं मग त्यांनी काय प्रकारचं गव्हर्नमेंट बोललं स्टॅलिन स्टॅलिनच्या काळात कसं होतं नाझी कुठलाही फॉर्म घेतला फॅसिस्ट घेतले किंवा कम्युनिस्ट रिजिम्स घेतल्या म्हणजे पॉलपॉट आहे समजा आपण म्हणलं कंबोडियाचं गाजलेलं उदाहरण जे कोणत्या प्रकारे आपल्याला हे सम समजून घेता येऊ शकतं नेशनमध्ये हेवुडनचं आर्ग्युमेंट काय आहे की तुम्ही आ, लिबरल डेमोक्रसीने कसं बघितलं गव्हर्नमेंट मार्क्सिस्टांनी कसं बघितलं फेमिनिस्ट डिस्कोर्सनी कसं बघितलं किंवा नंतर जेकडचे असणारे कम्युनिस्टिजिमने कसं बघितलं याचा एक तुम्ही गव्हर्नमेंटचा अंदाज घ्या सुप्रानेशन नावाची कल्पना आल्यानंतर ते कसं बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये मग टी आय समजा मग ते गव्हर्नमेंट आपल्याला समजा आंध्रातले सप्त्यावेळा सुरुवात चर्चा आहे पहा गॅट आणि डंकेल वगैरे जेव्हा आलेलं होतं त्यावेळेला की आंध्रातले सबसिडी कमी करा आपलं सेवन्टी तर सेव्हन्टी फोर त्याच्या प्रेशरनं झाले का गव्हर्नन्स नावाची कल्पना आपण त्यात आणतो का गव्हर्नन्स आल्यामुळं मग डिस्ट्रिकमाइजेशन काम कमी झालेलं आहे का मग स्टेक होल्डर मार्केट आहे स्टेक होल्डरचा म्हणलं तीन एंटिटीज टेक्निकल गव्हर्नन्सची आपल्याला चर्चा करता येऊ शकते बघा गव्हर्नन्स काय आणि गव्हर्नन्स आर्ग्युमेंट आहे गव्हर्नन्समध्ये एक प्रकारची विशिष्ट प्रकार आहे जी पॉलिटिकल सिस्टीम लागते का की जी गव्हर्नमेंट डिफाईन करते त्याचा अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे पण ते कसं आलेलं आहे मग ते समजून घेण्याचा मार्ग पार्सन असं म्हटलं तर सोशल सिस्टीम नाईन्टीन फिफ्टी वनचं पुस्तक मग याच्याशी जोडलेलंच मग ते पॉलिटिकल सिस्टीम आहे का अठ्ठावन्नमधलं डेव्हिड इस्टन्सन मग त्याच्यातनं गव्हर्मेंट समजून घेता येऊ शकतं वॉट एक्झॅक्टली इज द इनर कंटेंट ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कसं समजून ज्याला शासन असं म्हणलेलं आहे राज्याने शासन काही वेळेला ते एकच आहे का त्यात ओहर आरचे आहे अथॉरिटी समजून कशा घ्यायच्या समजा आपण म्हणलेलं आहे की मग त्याच्याविषयीचे केसेस आहेत सुप्रीम कोर्टचे केसेस आहेत मग की त्याची तपशिलातली चर्चा जी आहे पहा डिसेंट आणि प्रोटेस्ट ह्या गव्हर्नमेंटच्या दृष्टीने आवश्यक आहे का तो नसेल तर गव्हर्नमेंट नसतं का गव्हर्नमेंटची व्याख्या काय मग नाईट वॉचमन शब्द आहे पहा नाईट पॉलिटिकल सिस्टीम समजून घेतले हा मुद्दा आहे डेव्हिडिस्टननं मांडलेला की एखादी सिस्टीम जे कशी इनपुट काय आउटपुट काय गेटकीपर्स गेट किपर्स कोण आहे म्हणजे ते एक पारिभाषिक आहे त्या पारिभाषिकाच्या आधारे आपल्याला समजून घेतं की सिस्टेमिक अंडरस्टँडिंग आहे मग ते सिस्टमेटिक अंडरस्टँडिंग आणि मग गव्हर्नमेंट पोस्ट फोर्टिव इथपर्यंत साधलं त्यांनी चर्चा केलेली आहे पण त्या पलीकडे आपल्याला आला आपल्याला खूप त्या पलीकडे जाता येतं असं नाही आहे की हेवडचं म्हण हेव एक दिशा आहे पा आला कंट्रीजमध्ये काय झालेलं होतं आपलं आता समजा आपण असं म्हणलेलं आहे की आपल्या साऊथ एशियन डिस्कोर्स आहे मग त्यात काय चाललेलं आहे गव्हर्नन्स आता नेपाळमध्ये कसं आहे पाकिस्तानमध्ये काय चाललेलं आहे बलुचिस्तानमध्ये कुठल्या प्रकारचं आहे अफगाणिस्तानमध्ये नवीन अपकमिंग याच्यामध्ये काय काय प्रकारचं आहे कर्डिश कॉरिडॉरमध्ये काय चाललेलं आहे म्हणजे ए सुप्रा लेवलला जर आपण गेलो होतो त्याच्या आणखी म्हणजे इंट्रा ज्यानं म्हणलेला इंटर आणि सुप्रा तीन लेअर जे आहेत इंट्रा काय आहे इंट्रा म्हणजे आतलं महाराष्ट्र कर्नाटक वाद आहे मग इथं गव्हर्नमेंटचा काय रोल राहील महाजन कमिशननं काय म्हणलेलं होतं का बॉर्डर जे म्हणलेलं आहे पहा कोणकोणत्या याच्यावरचे डिस्प्यूट इंटरनल ज्याला म्हणलेलं आहे मग त्या चेंजेस होतात का त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट काय आहे पहा त्यामुळं समजून घेण्याच्या दृष्टीनं अनेक प्रकार एस्टर्न काही डेव्हिड एस्टर्नच्या पोझिशनंतर पण खूप गोष्टी बदललेल्या आहेत थोडक्यात समजून सांगण्याच्या दृष्टीनं प्रॉमिनंट डिबेट्स अराउंड दी आयडिया कॉर्डायचं द गव्हर्नमेंट त्यामुळे ही शासन नावाच्या कल्पनेचा आहे भारत शासन भोळेंचं पुस्तक आलं भोळेंचं पुस्तक आहे मराठीत पहा की शासन राजकारण कसं समजून घ्यायचं आणि त्याच्याविषयीची अंडरस्टँडिंग काय प्रकारची आहे त्याच्या दृष्टीनं आपण थोडक्यात हे समजून घेतलेलं की शासन काय आणि शासनाचा आपला विचार काय प्रकारे येईल शासनाची चर्चा जी आहे ती कशाप्रकारे पुढं येतील शासन आणि शासनाचं शासना अंडरस्टँडिंग काय याला जोडूनच चर्चा आहे खरं तर ती म्हणजे स्टेटची पण ते आपण सेपरेट एवढ्यासाठीच करूया की द स्टेट आपल्या थेरीज ऑफ आप स्टेट नावाचा चॅप्टर एक टॉपिकच आहे आणि त्याच्यावर काही ना काही आमकाच एखादा प्रश्न असतोच पहा मग तो प्रश्न आपण समजून घेताना किंवा याची चर्चा करताना स्टेटच्याबद्दल सोसायटी स्टेट इंडिव्हिज्युअल कसं समजून घ्यायचा शासनाशी त्याचा संबंध काय शासन म्हणजे गव्हर्नमेंट अँड स्टेट यांचे आर्ग्युमेंट काय या अर्थानं तुम्ही हे समजून घ्या कुठल्याही प्रकारच्या शंका असेल तर त्या मार्गेची आपलं हे जे सगळी चर्चा झाली आहे ते पोचवा त्याच्यापर्यंत वेगळ्या प्रकारे कॉमेंटमधनं किंवा याच्यामधनं म्हणजे टेलिग्रामला तुम्ही कुठंही लिहिलं तरी चालेल पण ते पोचलं पाहिजे पोचलं की मग कळेल की बाबा हां हे एवढं परसेप्शन काय आहे तुम्ही हे म्हणताय पण मला हे कळत नाही किंवा कळतं मग हे आर्ग्युमेंट काय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या प्रकारे आ, स्कोप आहे की हे समजून कसं घेत आवश्यक याच अर्थानं तिसऱ्या चॅप्टरमध्ये पॉलिटिक्सची आपण चर्चा केली आधी सेशनमध्ये गव्हर्नमेंटची तसे तर सेपरेट आपण पुढच्या सेशनमध्ये कारण तो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे द स्टेट म्हणजे स्टेटबद्दलचे काय काय प्रकारचे आपली पोझिशन जी आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या सिलेबसमध्ये म्हणलेले क्वेश्चन्स कुठले येतात आणि मग द स्टेटबद्दल हिवुडलं सेंट्रल ठेवून काय काय चर्चा करते से पुढच्या सेशनमध्ये आपण ते डिस्कशनला घेऊया